देशातील आणि राज्यातील सत्ता काँग्रेसच्या हातात द्या, आम्ही ओबीसी आणि मराठ्यांना आरक्षण मिळवून देऊ। ओबीसी आग असून या आगीत सरकारने हात घातला तर सरकार जळून जाईल। नाना पटोले यांचा राज्य आणि केंद्र सरकारवर हल्ला बोल। आरक्षणाचे सर्व मार्ग खुले आहेत, तेव्हा भाजपला जमत नसेल त्यांनी देशातील आणि राज्यातील सत्ता काँग्रेसला द्या, ओबीसी आणि मराठ्यांना आरक्षण मिळवून देऊ असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी करीत केंद्र आणि राज्य सरकारवर जातीय जनगणनेच्या विरोधात असून यामुळे आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे। ओबीसी ही आग असून ओबीसींच्या आरक्षणाला हात लावण्याची हिम्मत सरकारने करू नये, सरकारचं जळून जाईल असा हल्ला बोल नाना पटोले यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर केलेला आहे। मणिपूर सारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण करण्याचं पाप भाजपची मानसिकतेचं जे सरकार राज्यामध्ये आहे, येड्याचं सरकार आहे ते करू पाहतात। आणि दोन समाजामध्ये ओबीसी आणि मराठ्यांमध्ये वाद निर्माण करून आपल्या राजकीय पोळ्या शेकण्याचा हा प्रयत्न आहे। 2014 नरेंद्र मोदी असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांनी जे जनतेला भुलथापा दिल्यात, त्यांना सांगितलं की मी आमचं सरकार आलं राज्यात आणि केंद्रात मराठ्यांना आरक्षण देऊ, धनगरांना आरक्षण देऊ, कोष्टी हलबा समाजाला आम्ही आरक्षण देऊ, अशा पद्धतीच्या थापा त्या काळात मांडल्या। केंद्रात सरकार असताना सुद्धा आरक्षणाची जी काही लिमिट 50% आहे ती लिमिट पार्लामेंटमध्येच त्या पद्धतीचा ठराव आणून तिला त्या लिमिटच्या बाहेर आपल्याला येता येतं, पण केंद्रातलं सरकार हे आरक्षण विरोधी आहे, संविधान विरोधी आहे आणि देशामध्ये या पद्धतीच्या जाती आणि सामाजिक तणाव करून डिवाइड अँड रूल ज्या पद्धतीने इंग्रज करून सत्ता भोगायचे त्याच पद्धतीनं आज राज्यात आणि देशामध्ये BJP सत्ता भोगायचा एक अयशस्वी प्रयत्न करत आहे। ओबीसीचं आरक्षण काढून मराठ्याला देणं, मराठ्यांना त्या पद्धतीचे खोटं बोलणं, कारण की 14 ते 19 काळामध्ये जो 19 शेवटच्या काळामध्ये फडणवीसच्या जो गायकवाड आयोग बसवलेला होता तो गायकवाड आयोग बसवण्याचे अधिकारच राज्याला नव्हते, ते केंद्राचे अधिकार आहेत। पण आनंदफाननमध्ये निवडणुका पुढं आहेत आणि म्हणून आम्ही मराठ्यांच्या आरक्षणासाठी प्रयत्न करतो आहे, धनगरांच्या आरक्षणासाठी प्रयत्न करतो आहे असा एक अयशस्वी प्रयत्न केलेला होता। सुप्रीम कोर्टाने त्यांना फटकारलं आणि तुमचे अधिकार नाहीत अशा पद्धतीचं माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलं। एक दुसरं, ज्यावेळेचे महाधिवक्ता जे होते कुंभकोणी त्यांनी परवा एक मोठा स्फोट फडणवीसांच्या विरोधात केलेला आहे। मराठा आरक्षणाच्या बाबतची भूमिका तुम्ही मांडू नका आणि मराठ्यांना आरक्षण मिळू नये अशा पद्धतीचा प्रयत्न करावा अशा पद्धतीचे महाधिवक्ता कुंभकोणी फडणवीसांच्या भूमिकेला ते सांगत असतील तर त्यांना खरं तर हे आता राज्याच्या मराठ्यांनाही कळलेलं आहे, ओबीसींनाही कळलेलं आहे की मुद्दामून या पद्धतीची एक पेशवाई आणून या महाराष्ट्रामध्ये डिवाइड अँड रूलचं राजकारण करण्याचं फडणवीस आणि भाजप आणि नरेंद्र मोदी प्रयत्न करते। महाराष्ट्र हे शाहू फुले आंबेडकर विचाराचं महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये यांनी किती आग लावण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्राची जनता याला संयमानं वेळेची वाट पाहून या BJP आणि BJP सत्तेला सत्तेतून बाहेर काढल्याशिवाय आता शांत बसणार नाही अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी भंडारा।